शाळा अनुदान जुनी पेन्शनसाठी शिक्षक आमदार यांचा उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा. नुकतीच शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली आणि शिक्षकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा केली. या चर्चेमध्ये शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी अजितदादा पवार उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री महाराष्ट्र राज्य यांना एक निवेदन दिलेलं आहे. या निवेदनामध्ये नेमकी कोणत्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या आपण बघणार आहोत. तर यामध्ये या निवेदनाचा विषय आहे शालेय शिक्षणाच्या खालील महत्त्वाच्या प्रश्नांसाठी आपल्या दालनामध्ये बैठकीचे आयोजन करणेबाबत. महोदय, उपरोक्त विषय विनंती की शालेय शिक्षणाच्या खालील महत्त्वांच्या प्रश्नांसाठी आपल्या दालनामध्ये माननीय शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव व संबंधित अधिकाऱ्यांसह बैठकीचे आयोजन करून प्रश्न मार्गी लावावेत ही विनंती. यामध्ये दोन प्रमुख मागण्या केलेल्या आहेत. पहिली प्रमुख मागणी, 60% वेतन अनुदान घेत असलेल्या शाळांना पुढील देय टप्प्यासाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करणेबाबत व त्यांना यापुढे प्रचलित धोरणानुसार 100% अनुदान देणेबाबत. दुसरी मागणी केलेली आहे, दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी सेवेत आलेल्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत. ही हे जे निवेदन द्या आहे आज दिनांक 18 म्हणजेच या निवेदनावरती 17 जून 2024 ही तारीख पाहायला मिळत आहे. परंतु आज फेसबुक या अकाउंटवरती आणि इतर सोशल मीडियामध्ये ते आज प्रसिद्ध झाल्याचं पाहायला मिळत आहे. फेसबुकचं जे शिक्षक आमदार विक्रम वसंत काळे या नावाने जे अकाउंट आहे त्यांचं जे अधिकृत सर्व माहिती या अकाउंटवरती पाहायला मिळते. त्याच अकाउंटवरती ही आणखी एक माहिती, एक पोस्ट त्या ठिकाणी पाहायला मिळते. या अकाउंटवरती सोशल मीडियामध्ये सांगण्यात आलेलं आहे, शाळा अनुदानाचा मास्टर स्ट्रोक मुंबई. आज मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय आमदार अजितदादा पवार साहेब यांच्या देवगिरी येथील निवासस्थानी सकाळी 8 वाजता भेट घेतली. राज्यातील 20%, 40%, 60% अनुदान घेत असलेल्या शाळांना पुढील टप्प्यासाठी त्यांना प्रचलित धोरणानुसार 100% अनुदान द्यावे. त्याचबरोबर दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी सेवेत आलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. या दोन विषयासाठी आपल्या दालनात संबंधित अधिकाऱ्यांचा बैठकीचे आयोजन करण्याबाबत पत्र देऊन विनंती केली. माननीय दादांनी बैठकीत कोणताही विलंब न करता शिक्षण मंत्री माननीय आमदार दीपकजी केसरकर यांना फोनद्वारे संपर्क साधला व शाळा अनुदानाचा पुढील टप्प्याचा प्रस्ताव तातडीने पाठवा, येणाऱ्या अर्थसंकल्पात त्याची तरतूद करता येईल अशी सूचना केली. व तसेच 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी सेवेत आलेल्या शिक्षकांच्या बाबतीत न्यायालयीन प्रकरणाची माहिती मला द्या, त्यानुसार राज्य सरकार निर्णय घेईल असेही दादांनी स्पष्ट केले. त्यामुळे येणाऱ्या अर्थसंकल्प अधिवेशनात शाळा अनुदानाच्या बाबतीमध्ये तरतुदीचा निर्णय होईल अशी ग्वाही यावेळी दिली. व त्याचबरोबर दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी सेवेत आलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे हे आपल्या पुढील प्रमुख काम असल्याचे यावेळी सांगण्यात आलेलं आहे. तर सदर जी माहिती आहे ती शिक्षक आमदार विक्रम वसंत काळे यांचं जे फेसबुकचं जे अकाउंट आहे यावरती सुद्धा उपलब्ध आहे. त्यामुळे आता येत्या काळामध्ये आणखी अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांना अनुदान देण्यासंदर्भात आणखी कुणाकडून पाठपुरावा करण्यात येत आहे, पाठपुराव्यासोबत प्रत्यक्षात निर्णय कोण करतंय याच्याकडे सुद्धा महाराष्ट्रातील शिक्षकांचं लक्ष लागलेलं आहे.